महागाव येथील अनुसूचित जमा, जाती जमाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेजवळ सोयाबीन भरलेले सातशे पोते व हडकुंड भरलेले चारशे पोते बेवारस स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या मालाची किंमत पन्नास लाखापेक्षा जास्त आहे घटना उघडकीस येऊन अठरा तास लोटले तरी या शेतमालावर मालकी हक्क सांगणारे कोणीही पुढे आले नाही त्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले आहे दरम्यान नांदेड तालुक्यातील हदगाव येथील वेअर हाऊसमधून या शेतमालाला पाय फुटल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे मरसोणीतील एका मास्टर माइंडचा या प्रकरणाशी संबंध असल्याचेही बोलले जात है। सोमवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान लाल रंगाच्या दोन ट्रकमधून सोयाबीन आणि महागावत आली होती